Friends, now in this session, we will be talking about uses of might. Mayच past form might हे model auxiliary म्हणून use केलं जातं आणि जेवढी model auxiliary verbs आपण 12 चे 12 use करतो त्यांचा use करत असताना आपल्याला specific कुठल्याही काळामध्ये किंवा कुठल्या काळातलं main verb असावं असं restrictions नसतं. मुख्य क्रियापदाचं generally त्या केसमध्ये विवनच use केलं जातं. Keep in mind हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघूयात माइटचा वापर लेस सर्टेन दॅन मे म्हणजे मे पेक्षा कमी प्रमाणात निश्चितता असते माइटची. त्याच्यानंतर मोर सर्टेन दॅन कुड. आता आपण कॅन आणि कुड मध्ये बघितलं होतं तर कॅन जास्त सर्टेन होतं पण कुड आणि माइट मध्ये जेव्हा कंपॅरिझन होतं त्यावेळेला माइट जास्त सर्टेन आहे. त्याच्यानंतर टेंटेटिव्ह म्हणजे सर्वसाधारण टोन असते. मे आणि माइट मध्ये सर्वसाधारण टोन असते. त्याच्यानंतर पुढे काही एक्झाम्पल्स आणि त्याचे फंक्शन्स बघूयात. लेट अस लुक ॲट द स्क्रीन. फंक्शन्स आहेत पास्ट फॉर्म ऑफ मे इन रिपोर्टेड स्पीच. म्हणजे बघा रिपोर्टिंग स्पीच आणि रिपोर्टेड स्पीच म्हणजे जे पास्ट टेन्स मधलं तिसऱ्या व्यक्तीनं दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीबद्दलचं बोलणं तिसऱ्या व्यक्तीला सांगितलेलं असतं इनवर म्हणजे रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच या अर्थाने. तर त्याच्यामध्ये मेचा वापर सॉरी माइटचा वापर केला जातो मे ऐवजी. तर या ठिकाणी बघू शकता द प्रिन्सिपल सेड दॅट ही माइट विजिट आवर स्कूल सून. आता हे इनडायरेक्ट स्पीचचं उदाहरण आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये जर असतं तर हे कोटेशन मार्क्स मध्ये आलं असतं. या ठिकाणी माइटचा वापर अशा पद्धतीने केला जातो. वीक पॉसिबिलिटी या ठिकाणी मागच्या वेळेला माइट मे बघत असताना आपण स्ट्रॉंग पॉसिबिलिटी बघितली होती. इथे वीक पॉसिबिलिटी म्हणून यूज केलं जातं. आय माइट जॉईन यू लेटर बट आय एम नॉट शुअर. मी येऊ शकेल की नाही मला खात्री नाही असं सांगितलंय. दॅट्स इट फॉर दिस सेशन. थँक्यू फ्रेंड्स.